नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात एज्युकेशन टेको नॉलेज. आज 19 ऑगस्ट 2019 वार सोमवार दिवसभरातील शिक्षक भरतीविषयी घडलेल्या अपडेट्स आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. नागपूर खंडपीठामध्ये 45-50% च्या विषयी जी याचिका टाकलेली होती त्या याचिकेसंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळालेली आहे. काय नेमकी माहिती आहे किंवा काय अपडेट्स आहे आपण ते जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर दुसरी टेट घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना उर्दू शिक्षक संघटनेने निवेदन दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. माननीय आयुक्त साहेब यांना भेटण्यासाठी आयुक्त कार्यालयामध्ये गेलेले अभ्योग्यताधारक यांच्याविषयी आपण अपडेट्स पाहणार आहोत. नेमकं भेट झाली किंवा नाही किंवा काय माहिती मिळालेली आहे ती आपण पाहणार आहोत. त्यानंतर माननीय आयुक्त कार्यालयामध्ये जी विविध गटाने ज्या ठिकाणी मित्रांनो जी चमू निर्माण झालेली आहे, विविध गट निर्माण झाले, त्या गटाने निवेदन दिलेली आहेत. कोणती नेमकी निवेदनं आहेत, विषय काय आहे आणि कोणी निवेदन दिलं या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार. तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आपल्या समोर स्क्रीनवर नागपूर कोर्टामध्ये खंडपीठामध्ये जी याचिका दाखल केली होती 45-50% त्या संदर्भात बघा, या ठिकाणी रिट पिटिशनचे कवर पेज आहे बघा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की याचिकाकर्त्यांनी लेखी म्हणणं सादर केलेलं आहे आणि शासनाचे वकील आणि याचिकाकर्ते दोघांचे संगनमताने 27 ऑगस्ट 2019 पुन्हा याची सुनावणी होणार आहे. 27 ऑगस्ट 2019 अंतिम सुनावणी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या याचिकेचा निकाल 27 ऑगस्टला लागण्याची शक्यता आहे. मित्रांनो, एकंदरीत ऑगस्टच्या अगोदरच म्हणजे ऑगस्ट संपण्याच्या अगोदरच या याचिकेचा निकाल लागू शकतो. भरतीतील हा एक अडथळा आहे शिक्षक भरतीतील आणि तो अडथळा दूर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो, आज आयुक्त कार्यालयामध्ये माननीय आयुक्त साहेब विशाल सोळंकी साहेब यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी राहिलेली रिक्त जागा बघा कन्व्हर्ट करण्यासाठी मित्रांनो माननीय शिक्षण मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांना भेटण्यासाठी आयुक्त साहेब मंत्रालयात गेले असल्याची माहिती मिळाली आहे. शिक्षक भरती रिक्त जागा आणि अडथळे या बाबीविषयी ते चर्चा करणार आहेत. शिक्षक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी राहिलेल्या रिक्त जागा कन्व्हर्ट करण्यासाठी तसेच विविध अडथळे पार पाडून भरती प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी पूर्ण लक्ष देऊन माननीय आयुक्त साहेब कार्य करीत आहेत. आज याच कामानिमित्त मंत्रालयात गेल्याचे समजते आहे. त्यामुळे आज भेट होऊ शकलेली नाही, मात्र शिक्षक भरतीविषयी असलेल्या अडथळे आणि जागा कन्व्हर्ट करण्याविषयी महत्त्वाची माहिती किंवा निर्णय घेण्यासंदर्भात मंत्रालयामध्ये भेटीसाठी शिक्षण मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना गेलेले आहेत. बुलढाणा जिल्हा परिषदेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना उर्दू शिक्षक संघटना यांनी की दुसरी टेट घेण्यासंदर्भात त्यांनी मागणी केलेल्या निवेदनामध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा, तुम्ही ते निवेदनामध्ये पाहू शकता की माननीय शिक्षण मंत्री यांना ते निवेदन पाठवण्यासंदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की दुसरी टेट ही 2017 लगेच 4 महिन्यांमध्ये घ्यायची असते बघा मित्रांनो, तर आत्तापर्यंत ती झालेली नाही, अद्यापर्यंत झाली नसल्यामुळे दुसरी टेट लगेच तात्काळ घेण्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि शासन निर्णय 23 जून 2017 त्यांनी आधार घेत संदर्भ घेत ते सांगितलेलं आहे. त्यामध्ये असे म्हटलं बघा, शासन निर्णयामध्ये अभ्योग्यता चाचणी परीक्षेचे प्रथम आयोजन सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 6 महिन्याच्या आत सदर परीक्षा यंत्रणेकडून करण्यात येईल. तदनंतर सदर परीक्षा यंत्रणेच्या तयारीनुसार मागणी वर आधारित अशी परीक्षा घेण्यात येईल. तथापि 2 परीक्षेमधील अंतर 4 महिन्यांपेक्षा जास्त असणार नाही. बघा, उर्दू शिक्षक संघटना अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना यांनी हे निवेदन दिलेलं आहे. मित्रांनो, त्यानंतर दिव्यांग जे उमेदवार आहेत, दिव्यांग उमेदवार आहेत, त्यांनी सुद्धा माननीय विशाल सोळंकी साहेब शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी विषय बघा पवित्र पोर्टल आजच निवेदन आहे. पवित्र पोर्टलमार्फत होत असलेल्या शिक्षक भरतीमध्ये दिनांक 29 मे 2019 शासन निर्णयानुसार दिव्यांगासाठीचे 4% आरक्षणाप्रमाणे जागा मिळावेत व शासन निर्णयानुसार दिव्यांगासाठीची निवड प्रक्रिया राबविण्याबाबत त्यांनी मित्रांनो त्यांनी या ठिकाणी संदर्भासाठी 26 जुलै 2019, 29 मे 2019 आणि 19 डिसेंबर 2018 हे शासन निर्णय त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. मित्रांनो, त्यांनी बघा मुद्द्यानुसार टप्प्यानुसार या ठिकाणी सर्व माहिती स्पष्ट केलेली आहे कशा पद्धतीनं की मला आम्हाला ते आरक्षण मिळालं पाहिजे. आबा शंकर माळी आपला विश्वासू यांनी बघा आणि निवेदक जे आहे त्यांच्या स्वाक्षर या ठिकाणी आहेत. त्यानंतर प्रति विशाल सोळंकी साहेब शिक्षण आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमधील BSc मॅथच्या आणि सायन्सच्या ज्या जागा आहेत 2390 त्या जागेवरती 12वी सायन्सचे TET 2 उत्तीर्ण असणारे किंवा पात्र असणारे उमेदवार भरावेत, DEd असणारे यांना संधी द्यावी या संदर्भातील निवेदन सादर केलेलं आहे. मित्रांनो, माननीय आयुक्त कार्यालयामध्ये हे बघा तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर हे निवेदन पाहू शकता की त्यांनी काय म्हटलेलं आहे नेमकं. मित्रांनो, हा व्हिडिओ मोठा होत आहे, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती सांगितली होती, त्यामुळं या बाबी वाचून दाखवण्यात येत नाही किंवा या ठिकाणी स्पष्टीकरण सांगण्यात येत नाही. मित्रांनो, अधिक अपडेट्ससाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला नियमितपणे शिक्षक भरतीविषयी अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील. माहिती जर आवडली किंवा उपयोगी वाटली, इतरांच्या माहितीसाठी उपयोगी वाटली, तर निश्चित सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला नियमितपणे
व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.